आजही 24 तास एक पाऊल पुढे। रेसकोर्स बाबत राष्ट्रवादीने घेतलेल्या जाहीर भूमिकेनं रेसकोर्सचं मैदान मोकळंच राहायला हवं अशी प्रतिक्रिया केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिली आहे। रेसकोर्सच्या मुद्द्यावर पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। प्रत्येक शहरात मोकळ्या जागांची गरज आहे। शिवसेनेनं थीम पार्कचा आग्रह धरण्यापेक्षा मुंबईतल्या इतर उद्यानांचा विकास केला तर अधिक आनंद होईल असा उपरोधिक सल्लाही पवारांनी दिला आहे। तसंच उद्धव ठाकरे परदेशात गेले आहेत, तिकडून ते आणखी नवीन कल्पना आणतील असा टोलाही पवारांनी उद्धव ठाकरेंना हाणलाय। माझी भूमिका हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलंय। ओपन जगह चाहिए हमें, ये रेसकोर्स के नाम पर रखो या शिवाजी पार्क का मैदान के नाम पर। मी कोण सांगणार नाही, मला ओपन जागा पाहिजे। मुंबईकरांना श्वास घ्यायला खुल्या जागा पाहिजे। असं आहे की चांगली गोष्ट आहे, म्हणजे आता उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख आता परदेशात गेले तसं करेल, ते परत चाललं एक नवीन आयडिया येईल आपल्या पुढं। ते साधारणतः जातात तर नवीन आयडिया घेऊन त्या ठिकाणी येतात। आता सगळ्याच आयडिया पूजा करायची त्यांच्यामध्ये शक्ती असेल तर त्या संबंधीचा निर्णय घेतील ते। असं आहे की खुल्या जागा ज्या आहेत त्या खुल्या राहिल्या पाहिजेत। जिथं बगीचे आहेत ते बगीचे चांगले असले पाहिजेत। त्या बगीचेमध्ये प्राणी वगैरे ठेवले लोकांना दाखवायला मिळेल, त्यांची हेल्थ चांगली असली पाहिजेत। रोडावरील सगळी वन्य प्राणी बघायला लोकांना त्रास होतो असं लोक सांगतात। मी सगळे गेलो जायचे। झी 24 तास एक पाऊल पुढे।